राजा कसा असावा हे स्वतःच्या आचरणातून दाखवून देणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र आणि त्यांचा जन्मदिवस श्री रामनवमी म्हणून आपण साजरा करतो। हिंदू धर्मात प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वर्षातून चार वेळा येणाऱ्या आई जगदंबेच्या नवरात्रींपैकी चैत्र महिन्यातील नवरात्र खूप खास असते। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून या नवरात्राला सुरुवात होते। या नऊ दिवसांमध्ये मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि या नवरात्रीची समाप्ती होते श्री रामनवमीला। रामनवमी हा चैत्र वैशाखाचा शेवटचा दिवस। या दिवशी भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांची विधीपूर्वक पूजा केली जाते। त्याचे फळ कैकपटीने जास्त असते। जाणून घेऊया रामनवमीची शुभ वेळ, पूजेची पद्धत सविस्तर। परंतु त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य होण्यास विसरू नका अशी आपणा सर्वांना विनंती आहे। आणि जर आपण श्रीरामाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका। यंदा रामनवमी 10 एप्रिलला आली आहे, रविवारी। तिथी जी आहे ती रात्री 10 एप्रिलला उशिरा सुरू होणार असून नवमी तिथी समाप्त होणार आहे 11 एप्रिलला पहाटे 3:15। पूजेचा मुहूर्त असेल 10 एप्रिलला सकाळी 11:00 ते 1:32। आपण पाहूया आता की पूजा कशी करावी। रामनवमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान आटोपल्यानंतर कपडे स्वच्छ घालावेत, त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी भगवान श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि माता सीता यांची विधीपूर्वक पूजा करावी। ही पूजा षोडोपचाराद्वारे करावी। प्रभू रामचंद्रांना फुले आणि तुळशीपत्र अर्पण करावे। प्रभू रामचंद्र हे विष्णूचाच अवतार आहेत, त्यामुळे त्यांना तुळस अर्पण करणे हे महापुण्यदायी असते। रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार राम हे तुळशीपत्र अर्पण केल्याने लवकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते। पूजेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभू रामचंद्र यांना पाळण्यात बसवण्यात यावे आणि त्यांची पाळण्यात बसून पूजा करण्यात यावी। रामचंद्रांचा जन्म बरोबर 12:00 झाला होता, त्यामुळे त्यावेळेला रामचंद्रांना पाळण्यात बसून पाळणे म्हणावेत। हे सर्व सगळे करत असताना भक्तीमध्ये पूर्णतः रममान होऊन भक्त प्रभूंचा रामचंद्रांचा दिवस हा आनंदाने साजरा करावा। त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर श्री रामचरित मानस किंवा रामायणाचे पाठ अवश्य करावेत। प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांना पाळण्यात बसवल्यानंतर त्यांची आरती करावी आणि भक्तामध्ये प्रसादाचे वाटप करावे। श्रोतेहो, रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामांचे आचरणाचे मनन आणि चिंतन नक्की करावे, त्यामुळेच आपल्यातील दोष हे निघून जातील। रामांचे सद्गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा।